संपूर्ण देशामध्ये कोविड एकोणवीस कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून लॉकडाऊन असल्याने जीवनावश्यक वस्तू ह्या जर सोडल्या तर सर्व व्यवसाय बंद होते लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन चांदी करणारे पण काही कमी नाहीत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ वस्तूंची किंमत दुप्पट तिप्पट वाढवून अवैधरित्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्रास विक्री होत आहे तंबाखूची एक किलोची किंमत ऐंशी ते शंभर रुपयावरून चक्क तीनशे ते पाचशे रुपयांवरती जाऊन पोचली आहे विमल पानबहार एका पाकिटाची किंमत अंदाजे तीनशे ते चारशे रुपयांपर्यंत आहे मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिबंधित गुटखा अकोट तालुका चेकपोस्ट नाकाबंदी असताना सुद्धा अकोट शहरातील विशिष्ट भागामध्ये दाखल होत असल्याने संशोधनाचा विषय ठरित आहे प्रतिबंधित गुटखा तंबाखू विक्री करणाऱ्यांवरती कारवाईची जबाबदारी असलेल्या अन्न व प्रशासन विभाग लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे होम क्वारंटाईन असून गुटखा माफियांसोबत असलेले मधुर संबंध जोपासत असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे प्रतिबंधित तंबाखू व गुटखा विक्रेता यांच्यावरती कार्यवाही करण्यास कोणी तयार नसल्यामुळे अकोट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा माफियासोबत संबंधित विभागाची चांदी होताना दिसत आहे विदर्भ न्यूजकरिता अकोट येथून सारंग कराळे यांचा वृत्तांत